मुंबईत बांधण्यात येणाऱ्या नवीन इमारतींमध्ये मराठी लोकांना 50% आरक्षित ठेवावी अशी मागणी मुंबई पदवीधर मतदारसंघातल्या ठाकरे गटाच्या अनिल परब यांनी केली. घरं नाकारल्यामुळे मराठी लोकांचं मुंबईतून होणारं स्थलांतर रोखण्यासाठी परब यांनी अशासकीय विधेयक विधानमंडळ सचिवालयाकडे सादर केलं. घरं आरक्षित ठेवण्याची जबाबदारी संबंधित विकासकाची राहील. विकासकाने तसं न केल्यास विकासकाला 6 महिने तुरुंगवास किंवा 10 लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा यांची मागणी परब यांनी केली. आणि मराठी माणसाला परवडणारी घरं ही मिळाली पाहिजे. आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती होते आणि मग अशा वेळेला मुंबईत मराठी घरं मराठी माणसाला घर मिळायला पाहिजे यासाठी मी आज नाही गेल्या वर्षीच अशासकीय बिल हे मी सादर केलं होतं विधानसभेच्या विधान परिषदेच्या अधिवेशनात. ह्या अधिवेशनात त्याच्यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात मी ही मागणी करणार आहे की मुंबईतल्या मराठी माणसाला 50% घरांमध्ये रिझर्वेशन मिळालं पाहिजे.